नववीच्या वर्गात शिकणारी श्रेया ही शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे लवकरच झोपी गेली. गावात वीज पुरवठा खंडित होता. रात्री 8 सुमारास ती जागी होऊन अचानक ओरडू लागली. पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रेया श्रीशैल नावी वय 15 असं या शाळकरी मुलीचं नाव आहे. शनिवारी रात्री ती नेहमीप्रमाणे लवकरच झोपी गेली होती. श्रेया ही संक येथील RBP हायस्कूलमध्ये इयत्ता 9 वर्गात शिकत होती. रात्री झोपली तेव्हा गावात वीज पुरवठा खंडित होता. रात्री 8 सुमारास तिला सर्पदंश झाला. ती जागी होऊन ओरडू लागली. कुटुंबियांनी पाहिल्यानंतर सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आणले. खाजगी रुग्णालयात तात्काळ नेले. तेथून तिला रात्री 10 सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. नावी वस्तीवर आक्रोश करण्यात आला. तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी 7 सुमारास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे.